नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला चण्याची डाळ आणि बटाट्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा आपल्याला काय लागणार आहे. थोडीशी कोथिंबीर, एवढा तुकडा आलेच आहे, एक हिरवी मिरची, एक गड्डी लसूण आणि एवढं सुक्क खोबरं. आता मी हमेशा कुटून घेते, त्यामुळे मला भरपूर कमेंट आलेलं तुम्ही दाखवा. तर आता हे सगळं मी एवढं खलबत्त्यात कुटून घेते. खलबत्त्यामध्ये बघा कुटून घेतलेलं आहे, अशा प्रकारे बघा मी कुटून घेतलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा बटाटा बघा साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मोठे तुकडे केले चालतील, छोटे तुकडे केले तर चालतील. आणि डाळ ही बघा, चण्याची डाळ आहे ही 15 मिनटं झाले ही थंड पाण्यामध्ये भिजत घातलेली, म्हणजे आपल्या साध्या पाण्यात भिजत घातली होती. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. एक चमचा तेल टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं, छोटा अर्धा अर्धा चमचा टाकलेला आहे, चांगलं तडतडून देऊया. कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, एकदम बारीक कापून घेतलेला आहे, बारीक कापायचा कांदा. आता हा कांदा आपण भाजून घेऊया. कांदा बघा असा भाजून घ्यायचा, एकदम बी जास्त लाल असा करायचा नाही, अशा पद्धतीत भाजला पाहिजे. आणि करपून पण द्यायचा नाही. जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला कुटला होता ना, तो कल हे टाकायचा. तुम्ही मिक्सरला केला तरी चालेल, फक्त पाण्याचा वापर करू नका. परतून घेऊया, हे मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, एकदम थोडीशी बघा, आपले घरचे असल्यामुळे लगेच कलर येतो बघा त्याचा. आणि एक मोठ्या आकाराचा तंबट एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मिनिटभर बघा तंबटं परतून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर 1 चमचा, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कोणता पण मसाला टाकला तरी चालेल, असं काही नाही, तेच पाहिजे. आणि गरम मसाला पावडर 1 चमचा. आता हे पण थोडंसं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जे बटाटा आपण केलं होतं ना साल काढून ठेवला होता, हा नवीन बटाटा आहे, जरी जुने बटाटे घेतले तर चालेल. आता हे या मसाल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये बटाटा परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही भिजत घातलेली चण्याची डाळ टाकायची. एक वाटीवर घातली होती भिजत, तुमच्या किती कालवण पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही भिजत घालायचे, म्हणजे तुमच्याकडे किती माणसं आहेत ती त्याप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता हे हलवून घेऊया. मसाल्यामध्ये बघा डाळ पण चांगली परतून घेतलेली असे परतली की नाही की छान अशी लागते चवीला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम हलकं गरम पाणी टाकायचे. गरम पाणी टाकल्यानंतर काय होतं ते पण तुम्हाला मी सांगते. तुम्हाला आता किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी वाचायचं, म्हणजे आपली डाळ शिजली पाहिजे, बटाटे शिजले पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं. आता ही मी 4 ते 5 लोकांना पुरायसारखं कालवण करते. आणि गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, अशी तरी चांगली सुटते. कुठल्या पण भाज्यांना जर तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकलं किंवा थोडंसं गरम पाणी टाकलं तरी चालेल. आता हा गॅस मिडियम केलेला आहे. एकतर मिडियम गॅसवर शिजून द्यायचं, नाही तर बारीक गॅसवर शिजून द्यायचं. बारीक गॅसवर बघा कालवण ठेवलं होतं तर एवढं आटलेलं आहे बघा, आणि किती मस्त झालं आहे बघा. आणि त्याला तरी बी बघा किती अशी आलेली आहे. त्यासाठी काय करायचं, थोडंसं गरम पाणी टाकायचं. बघा किती मस्त अशी ढालेली आहे. आणि डाळ पण अशी एकदम छान अशी शिजलेली आहे. तर तो ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर करायचं, एवढं पातळ झालेलं आहे बघा. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भातावर, ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता चपातीवर. हे जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.